नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेश्मा वाघमारे मराठीच्या तासाला तुमचं स्वागत करते. मागच्या तासाला आपण आपले परमवीर हा पाठ अभ्यासत होतो. या पाठातील आपण परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान याबद्दल आपण माहिती घेत होतो आणि आपल्या भारतीय सेनेला अमोघ असे सामर्थ्य मिळते ते ह्या परमवीरांकडून आणि ह्या परमवीरांच्या अत्युच्च अशा बलिदानातून आपल्या भारतीय सेनेला सामर्थ्य मिळतं. हे परमवीर चक्र आत्तापर्यंत 21 वेळा दिलेलं आहे, त्यापैकी 14 वीरांना ते मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. तर चला तर मग आपण परमवीर चक्र हे कशा प्रकारे आहे ते पाहूया. परमवीर चक्र दिसायला अगदी साधे आहे. कांस्य धातूपासून बनवलेले छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहे. त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे आहेत. परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत. सावित्रीबाई खानोलकर यांचं नाव, खरं नाव हे ई व्ही मॅदे मॅरॉस हे त्यांचं खरं नाव होतं आणि 1932 साली त्यांचा खानोलकरांशी लग्न झाल्यानंतर त्या सावित्रीबाई खानोलकर असे त्यांचं नाव झालं. ह्या सावित्रीबाई खानोलकरांनी इतर काही जे वीरचक्र आहेत, जसं परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्तीचक्र, शौर्य चक्र, वीरचक्र, ह्याही चक्रांचं डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनीच तयार केलेलं आहे. अशा प्रकारे आपण इथेच थांबतो आहे. तुम्ही काय करणार आहात? अशोक चक्र या पदकाची माहिती मिळवणार आहात आणि ती लिहिणार आहात, मला सेंड करणार आहात. धन्यवाद.